नमस्कार. स्वच्छ आणि सुंदर राहणे एक गरज नाही तर एक चांगली सवय आहे. पण काय, आपल्या दिनक्रमामध्ये शरीराला स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. खास करून कोविडच्या या आजारामध्ये हे खूप गरजेचे आहे की आपण स्वच्छतेवर लक्ष देऊन आपला बचाव करू. आपल्याला न फक्त स्वतःलाच नाही की आपल्याद्वारा वापरली जाणाऱ्या सर्व वस्तू साफ कराव्या लागतात. यामध्ये सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहे घरातील भांडी स्वच्छ करणे. प्रत्येक गृहिणीला पाहिजे असते आपली भांडी स्वच्छ असावीत. पण फक्त साबणाने भांडी साफ होत नाहीत, यासाठी मार्केटमध्ये एका अशा प्रॉडक्टचा वापर केला जात आहे जो या गृहिणींना समाधान देते, ज्याला आपण स्टील स्क्रबर म्हणून ओळखतो. स्टीलच्या धाग्यापासून बनलेला हा स्क्रबर न फक्त घरगुती वापरासाठी नाही तर इंडस्ट्रीमध्येही मशीन साफ करण्यासाठी वापरतात. त्यामुळेच आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये आपण पाहणार आहोत स्टील स्क्रबर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसवर इंडस्ट्रियल डॉक्युमेंटरी. प्लांट अँड मशिनरी, स्क्रबर मेकिंग मशीन, कंप्रेसर, स्क्रबर पॅकेजिंग मशीन, बॅच कोडिंग मशीन, रॉ मटेरियल, स्टेनलेस स्टील वायर कॉईल, ब्लिस्टर कॅप, कार्ड पेपर, इचिंग केमिकल्स. प्रोसेस, सर्वप्रथम स्टील वायरला केमिकलमध्ये डीप करतात कारण वायरला असलेला गंज निघून जावा. नंतर वायरला स्क्रबर मेकिंग मशीनमध्ये फीड करतात, जिथे वायरला ट्रीट करून क्युरिंग करतात आणि पुढे रोल करतात. आता हे रोल स्क्रबर ब्लिस्टर कॅपमध्ये पाठवतात आणि पुढे यांना पॅक करतात आणि मार्केटमध्ये विक्रीला पाठवतात. तर अशा प्रकारे आज आपण स्टील स्क्रबर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसबद्दल माहिती जाणून घेतली. हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एक्सपर्ट ॲडवाईसची गरज वाटल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा संपर्क देखील करू शकता. अशाच नवनवीन बिझनेस आयडियांसाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा.